नमस्कार, या ठिकाणी आपण घोटच्या शाळेच्या परिसरात आहोत आणि इकडं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका या इमारतीचं काम सुरू आहे. तुम्ही इकडं पाहू शकता, अत्यंत सुंदर प्रकारे इकडं काम सुरू आहे. आणि वैशिष्ट्यपूर्ण असं म्हणजे की या शाळेच्या परिसरामध्ये असणाऱ्या ठिकाणी हे काम सुरू आहे आणि हा परिसर तुम्ही इकडं पाहू शकता. अत्यंत गरजेची अशी वास्तू की जेणेकरून मुलांसाठी अभ्यास व्हावा या दृष्टिकोनातून या ठिकाणी या वास्तूचं काम सुरू आहे. अत्यंत सुंदरपणे ग्रामपंचायत घोट यांनी हे काम सुरू केलेलं आहे. दर्जेदार असं काम असून या ठिकाणी हा जो भाग आहे तो आपण इकडे पाहू शकता. तर खरोखरच या ठिकाणी इथं आता भरावाचं काम टाकण्याचं सुरू आहे. तुम्ही इकडं पाहू शकता, अत्यंत सुंदर प्रकारे इकडं काम सुरू असून ही जी इमारत आहे त्या इमारतीमध्ये भराव टाकण्याचं काम सुरू आहे फाउंडेशन लेवलचं. आणि खरोखर एक वेगळ्या पद्धतीनं इकडं या इमारतीमुळं पहिलीपासून ते 10वी 12वीपर्यंत आणि अगदी MPSC UPSC त्या सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सर्व धर्मीय लोकांना बहुजन समाजाला या ठिकाणी ही इमारत विद्यार्थ्यांना उपयोगी होणार आहे. शिवाय या ठिकाणी विद्यार्थ्यांनी पुढं जावं या दृष्टिकोनातूनच या इमारतीचं कामकाज सुरू आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर तथागत भगवान गौतम बुद्ध किंवा इतर सर्व महामानव संत यांनी समाजाला शिकवण देण्यासाठी खूप काम केलेलं आहे समाज सुधारण्यासाठी. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. शिवाय या त्यांनी आपल्या भारताची राज्यघटना लिहिली. उच्च विभूषित उच्च शिक्षित तत्कालीन काळामध्ये परदेशात जाऊनसुद्धा शिक्षण घेऊन आपल्या भारतीय राज्यघटना लिहिण्याचं काम, आणि म्हणून बाबासाहेबांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असं म्हणतात. तर त्यावेळेला त्यांचं जे शिक्षण आहे ते MA PhD DSC बार ॲट लॉ असं शिक्षण. आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या नावानं आपल्या महाराष्ट्र शासनानं आपल्या शासकीय विभागानं ही इमारत चं काम सुरू केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं जळव किंवा या ठिकाणीसुद्धा ही इमारत होणार आहे. आणि या ठिकाणी घोटच्या परिसरामध्ये या ठिकाणी अत्यंत सुंदर प्रकारे ही आरशीची इमारत विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी काही या ठिकाणी सर्व सुविधांनीयुक्त विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी फर्निचर असेल, संपूर्ण आतली यंत्रणा ही अत्यंत सुसज्जपणे ही इमारत होणार आहे. खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांनी 18-18 तास अभ्यास करून आपल्या बहुजन समाजासाठी सर्वांसाठी खूप कष्ट वेचलेलं आहे. आणि म्हणून भारत देशाला सुंदर प्रकारे या ठिकाणी राज्यघटना आणि लोकशाही भारतात निर्माण झाली. आणि त्यांच्या नावानंच इकडं अभ्यासिकेचं काम सुरू आहे. धन्यवाद.